नमस्ते श्री कल्किंचा चमत्कार बघूया मी वैशाली नायक मुंबईत राहते आधी मला झोप आल्यासारखे वाटायचे पण पन शांतपणे व्यवस्थित झोप लागत नव्हती धक्का बसल्यासारखी मी मध्यरात्री उठायची व भविष्याच्या अनिश्चिततेचे विचार अनपेक्षितपणे माझ्यावर प्रहार करायचे आता कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता विचार न येता किंवा स्वप्न न पडता मी शांत झोपू शकते मी आता वर्तमानात आहे या दिवसात जाणून बुजून याची निवड करून किंवा प्रयत्न करून मी खूप शांत झाले आहे असे नाही आधी गोष्टी जशा आहेत तशा स्वीकार करण्यासाठी संघर्ष करावा लागायचा लोक माझ्यावर नकारात्मक शेरा मारतात किंवा माझे मूल्यांकन करतात त्याचे आता मला दुःख होत नाही भूतकाळात लोक माझ्याशी जसे वागायचे त्यासाठी मी बळी जाते आहे असे मला वाटायचे आता मला भविष्याविषयी भीती नाही मला सुरक्षित वाटता है। दुख वाटत आहे भूतकाळाविषयी मला दुःख वाटत नाही किंवा अपराधी भावना पण नाही माझ्या कामावर मी शंभर टक्के लक्ष देते पुन्हा मागे वळून बघणे नाही आता सुसंगती व सातत्य आहे व कामही कार्यक्षमतेने केले जाते आता मला माझ्या प्राथमिकता माहीत आहेत माझ्या भोवती गोष्टी आपोआप घडत आहेत असे मला वाटत आहे व वा त्याविषयी मला खूप कृतज्ञता वाटते आहे रस्त्यावरील कुत्र्यांची मला खूप भीती वाटायची आता कुठलीही भीती न बाळगता मी सरळ त्यांच्याजवळ जाऊन त्यांना प्रेमाने स्पर्श करते सूर्य निसर्ग व झाडांमध्ये असलेला जीव किंवा आयुष्याची मी प्रशंसा करते माझ्या भोवती असलेल्या आयुष्याची तीव्रता मी अनुभव करते श्री परमज्योती कलगी अम्मा भगवानांच्या प्रक्रिया व वननेसमुळे माझ्यात झालेला पवित्र बदल मी बघू शकते मला आता खूप सारा आत्मविश्वास जाणवतो आहे आधी मी स्वतः लोकांकडे जायची व त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावे असे मला वाटायचे पण आता गोष्ट उलट झाली आहे मी आता कशी बोलते व पूर्वी कशी बोलायची यात स्पष्ट फरक आहे अनेक वर्ष आयुष्य बदलून टाकणाऱ्या प्रक्रियाद्वारे मला इतक्या सुंदर आंतरिक अवस्था प्रदान करण्यासाठी श्री परमज्योती कल्की आमा भगवान कृष्णाजी व प्रीताजींना माझी कृतज्ञता